मित्रांनो जय जीजाऊ मी आपला मित्र सहकारी संतोष शिंदे महाराष्ट्रामध्ये एक महिन्यापूर्वी सत्तांतर झालं त्याचे मास्टर माइंड कोण नाही माहिती आहे ना हे बघा हे हे अशा विचाराची माणसं आहेत जे स्वतःचं सगळं त्या ठिकाणी लादण्याचं काम करतात जसे यांच्याच आर एस एसच्या माध्यमातून समाजावर विष कालवणारे विचार लादले गेले आणि सरकार तर हे पाडणार आणि स्वतःचं आणणार परंतु हे आज का भेटले हे कोण आहेत हे आहेत आर एस एसचे सरसंघचालक आणि यांना आहे कोण आपल्या राज्याचे दोनच मंत्री कारण तिसरा माणूस पण नाही ते म्हणजे सन्मान्य एकनाथ शिंदे साहेब आणि सन्मान्य देवेंद्र फडणवीस साहेब देवेंद्र फडणवीस साहेबांच्या डोक्यातलं जे आहे ते यांचं आहे यांनीच तुमच्या म महाराष्ट्राचं सत्ता परिवर्तन केलं कारण का यांना आर एस एसच्या विचारानुसार देश चालवायचा आहे आणि आम्ही बहुजन जनता ही त्यांचे अनपेड पोलीस म्हणून काम करतो आणि त्यांचं काम हे आपण सहज करून देतो कारण आमचे जेवढे बहुजन आहेत कारण आर एस एस भाजप ही फक्त भटाम बामनांची मक्तेदारी असला पक्ष आहे फक्त त्यांचीच प्रायव्हेट लिमिटेड कंपनी लक्षात ठेवा पण ते एकटे काहीच करू शकत नाही अह साडेतीन टक्के काय करणार संपूर्ण देशामध्ये राज्यामध्ये तर त्यांनी मग बहुजनांना हातात ता, घेतलं ताब्यात घेतलं आणि त्यांच्याकरवी सत्ता आपल्या घशात घालण्याचा प्रयत्न केला उत्तम उदाहरण सांगतो मोदी साहेब प पंतप्रधान म्हणून सत्तेवर आले जे प्रलंबित राम मंदिराचा विषय होता त्यांनी मार्गे लावण्याचा प्रयत्न केला पण देशभरातून पैसा गोळा केला तो पैसा कुठं आहे तो पैसा कुणाच्या तिजोरीत आहे तर तो पैसा याच आर एस एसच्या स्वतंत्र स्थापन केलेल्या एका संघटनेच्या म्हणजे राम मंदिर न्यास ही आर एस एसची संस्था आहे देशाने म्हणजे भारतातून तर पैसे जगभरातून पण पैसे त्यांनी मागवले सगळा पैसा स्वतःच्या खिशात घातला याला म्हणतात विचार आणि टॅलेंट आणि तुम्ही बसा ग्रामपंचायत आणि सोसायटीत एकमेकाची आडवाणी एकमेकाची जिरवा यांनी अर्थकारण सक्षम केलं महाराष्ट्रात सत्ता पाहिजे होती यांना प्रबोधनकार ठाकरेचा नातू नको होता मुख्यमंत्री म्हणून कारण प्रबोधनकार ठाकरे यांना लिखाणातून दररोज ठासत होते म्हणजे प्रबोधनकार ठाकरेंच्या शब्दातलं की हिंदू धर्म म्हणजे पिचक गाडगे याचा अर्थ काय त्यांनी धर्माला नावं नसतील ठेवले किंवा ठेवलेही असतील पण धर्माचा बुरखा पांघरून जी जी लोकं धर्माचं राजकारण करतात हिंदू धर्माच्या नावावर स्वतःची पोळी भाजतात धर्मांध विचार पेरतात अशा घाणेरड्या लोकांमुळं आमचा धर्म डिस्टर्ब झाला आहे म्हणून पिचकी गोष्ट जशी पिचकी बांगडी असते किंवा एखादे पिचके विचार असतात तशा पद्धतीचा तो शब्द आहे आणि म्हणूनच प्रबोधनकार ठाकरे हे सडकून लिहायचे माननीय पुरुषोत्तम खेडेकर साहेब सुद्धा असंच लिहितात की आम्ही गुलाम आहोत आम्हाला गुलाम म्हणून वागवलंय आणि आम्हाला गुलाम म्हणूनच वागवतील जर आम्ही आर एस एसचे विचार स्वीकारले तर जोपर्यंत आम्ही आर एस एसच्या विचारांना लाथ आणणार नाही ही व्यवस्था उद्ध्वस्त करणार नाही आणि वैचारिकदृष्ट्या आम्ही आमचं मूळ जे आहे आमचं या देशात बहुजनांचं जे आहे ते आम्हाला जोपर्यंत मिळणार नाही आमच्या भू बहुजनांचे विचार जोपर्यंत आमच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचणार नाहीत आणि आमच्या समाजाचा जोपर्यंत विकास होणार नाही तोपर्यंत ही जातीवादी मंडळी अशीच करत राहणार म्हणून मला म्हणायचंय बरोबर गेम केला म्हणून मास्टर माइंड हे माननीय एकनाथ साहेब सुद्धा शिंदे साहेब हे रामदासी बैठकीचे समर्थक आहेत प्रचंड बैठका करतात हे यांनीच आमचा इतिहास कलुषित केलाय यांनीच त्यांना बळ दिलंय परवा ते धर्माधिकारीला भेटायला गेले ते कोण हा धर्माधिकारी घराघरात बै रामदासी बैठकाच्या नावाने त्या कुटुंबाला उद्ध्वस्त करून टाकलं अहो ते एवढे आहेत एवढे ते रामदास बैठकाच्या घरातली लोक आहे ना संशयस्पद आहे तुम्ही नवीन कपडे जरी घातले ना तरी त्यांना वाईट वाटतं तुम्ही चांगलं जर काहीतरी केलं रामदास बैठका जाणाऱ्या माणसाच्या पोटात गोळा उठतोच त्यांना काहीच देखवत नाही रामदास बैठकांमध्ये अजून एक गोष्ट सांगितली जाते जे तुम्ही अधोरेखित करून ठेवा त्यांच्या घरामध्ये किंवा ते सांगतात तस कुणाच्याही घरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचा फोटो लावायचा नाही त्याच्यामुळं घरात कलह निर्माण होतो हे रामदास बैठकावाले सांग म्हणजे अशा पद्धतीचा इतिहास पेरतात कुठल्याही बै बैठकांच्या घरामध्ये म्हणजे रामदास बैठकीवाल्यांच्यात का छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचा फोटो नसतो कारण काय माहिती आहे का त्याचं मूळ कारण असं आहे की छत्रपती शिवाजी महाराज हे राजे झालेले छत्रपती झालेले या स्वराज्याला मिळालेले पहिले छत्रपती यांना पाहायचे नाहीत पाहू द्यायचे नाहीत त्याचा आनंद उत्सव साजरा करायचा है। नाही म्हणून ह्यांच्या डोक्यात सडके विचारत ही आर एस चाल आहे डबल डबल भूषण ह्या लोकांना दि दिला गेला ही किती विकृती आहे ही विकृती आपण वेळीच ठेचली पाहिजे म्हणा संपवली पाहिजे म्हणा किंवा बाद केली पाहिजे आपल्याला शब्दातून ह्या सगळ्या गोष्टी करायच्यात आपल्याला त्यांच्या डोक्यातले घरनड्य विचार आहेत ते नाही आपल्याला हे करायचे मात्र हे सगळे लोक आज एकनाथ शिंदेसाहेब असतील देवेंद्र फड साहेब फडणवीस हे त्यांचेच आहेत तो हे पूर्ण वेळा फुल फुलटाईमर कार्यकर्ते म्हणून त्यांनी सत्ता आणली म्हणून सगळे राजे महाराजे सगळे मोठे पाटील देशमुख सगळे भाजपने ताब्यात घेतल्यात कारण सत्ता त्यांच्या हा हातात आहे आणि ही गुलामींची फौज ईडीच्या असेल संपत्ती यांच्या बापापेक्षा ह्यांनी जास्त कमवली म्हणून हे घाबरून त्या आर एस एसच्या कळपात भाजपच्या कळपात गेली कारण ह्यांना संरक्षण पाहिजे शांत झोप पाहिजे यांना शांत झोप लागली पाहिजे म्हणून मात्र याच आर एस एसने सरकार पाडण्यासाठी सत्तांतरण करण्यासाठी प्रबोधनकार ठाकरेचा नातू पाडण्यासाठी किंवा एक वेगळीच परिवर्तनाची भाषा बोलली जात होती हे शेठजी भटजीचं सरकार नव्हतं त्यावेळेस हे शेंडवी जानवीचं पण सरकार नव्हतं तर हे सक्षम भारताचं सरकार होतं भारतीयांचं सरकार होतं जे महाराष्ट्रात राज्य करत होतं असं आपण म्हणायला हरकत नाही कारण जातीयवादी जर नसतील तर मग परिवर्तनाची भाषा बोलणारे किंवा बोलायचा प्रयत्न करणारे ह्यांचं आणि मला असं वाटतं माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी राज राज्याचा कारभार ज्या पद्धतीनं चालवला कदाचित तो यांना सहन झाला नसावा तो चांगला चालवला होता म्हणून यांचा पोटसूळ उठला सगळ्यात महत्वाचं सरकार का पाडलं गेलं कारण आर एस एसचा कंट्रोल सरकारवर नव्हता सरकार का पाडलं आर एस एसचे जे विचार समाजात आहेत ते शक्य होत नव्हते आर एस एसने सरकार का पाडलं कारण त्यांना प्रबोधनकार ठाकरेंचा नातून नको होता सरकार का पाडलं भाजपशिवाय आता काहीच ह्या देशामध्ये होऊ शकणार नाही म्हणून सरकार पाडलं आणि मग आर एस एसने हे सरकार काक लगा देशा मदे मदे। है, है, का पाडलं का सत्तांतर केलं देशामध्ये जर इतर बहुतांश राज्यामध्ये भाजपची सत्ता आहे तर महाराष्ट्र तर भारताचा श्वास आहे अस्मिता आहे एक लढवय्य राज्य आहे ते कसं काय आपल्या ताब्यात नाही म्हणून हे सगळं पाडलं आहे बांधवांनो हे फार भयानक आहे